बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्ग भाजप कोर कमिटीची बैठक सुरू झाली आहे। कुडाळमधील महालक्ष्मी हॉलमध्ये ही बैठक सुरू आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत मार्गदर्शन केले जाते, तसंच संघटनात्मक आढावा देखील घेतला जातोय। रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते आहे। नारायण राणेंचा जिल्ह्यात भेटीगाठींचा आणि बैठकींचा सिलसिला देखील सुरू झालेला आहे। आढावा घेतलेला आहे सदाशिव लाडना। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजप या जागेसाठी आग्रही असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज कुठेतरी पाहिलं असेल तर किरण सामंत यांनी आपले उमेदवारीचा दावा जो आहे तो मागे घेतलेला पाहायला मिळतो। आज सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये भाजपची संघटनात्मक बैठक जी आहे ती या ठिकाणी होणार आहे। मी सध्या कुडाळमध्ये आहे। कुडाळमधील महालक्ष्मी हॉलमध्ये आता भाजपची कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या कोर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे आणि त्यांच्यासोबत महत्त्वाचे पदाधिकारी जे आहेत ते या कोर कमिटीच्या बैठकीत आहेत। त्यासोबतच जर आपण पाहिलं असेल तर आता जी दृश्य दिसतात यामध्ये भाजपचे पदाधिकारी असतील, वॉरियर्स असतील, हे भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत, हे या बैठकीत असणार। या बैठकीत भाजपचे सर्व मंत्री जे आहेत ते यांना संबोधित करणार आहेत। यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, रवींद्र चव्हाण असतील, निलेश राणे असतील, नितेश राणे असतील, हे या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संबोधणार आहे। आणि त्यानंतर दुपारनंतर जर पाहिलं असेल तर या ठिकाणी महायुतीचा मेळावा होणार आहे। यामध्ये दीपक केसरकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत आणि इतर देखील किरण सामंत किंवा उदय सामंत यांच्यापैकी कोणतरी उपस्थित राहील अशी शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते आहे। मात्र सध्या तरी ही जी बैठक आहे आणि हा मेळावा आहे तो भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आणि कोर कमिटीची बैठक जी आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन महबूब शेख सह सदाशिव लाड, एबीपी माझा, कुडाळ, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।